सरकारने देशामध्ये प्रवास करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही। तसेच राज्यात प्रवेशावेळी RT-PCR चाचणीतून सूट देण्यात आली आहे। देशात लसीकरणाने वेग घेतला असून आतापर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळालेला आहे। बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना दिल्यात की ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना राज्यातील प्रवेशादरम्यान निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट मागू नये। असे असले तरी दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस उलटलेले असणे अनिवार्य आहेत। केंद्र सरकारने पुन्हा एकदा देशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी कोविड प्रोटोकॉल बाबत स्पष्टीकरण दिले आहे। आरोग्य मंत्रालयाच्या मते केंद्राने आंतरराज्य प्रवासासाठी कोविड चाचणीची आवश्यकता काढून टाकली पाहिजे, परंतु जर कोणत्याही राज्याने आपल्या स्तरावर असा नियम केला असेल तर त्याबद्दल माहिती देत राहा। देशातील कोणताही नागरिक कोणत्याही अडचणीशिवाय हवाई, रस्ता किंवा रेल्वेने प्रवास करू शकतो। ज्यांच्याकडे लस मिळविलेली प्रमाणपत्रे आहेत त्यांच्याकडून RT-PCR चाचणी अहवाल न मागण्याचा आवाहन राज्यांना करण्यात आले आहे। तसेच जे 14 दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह होते त्यांनाही सूट मिळालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव।